देशात प्रचंड गॅस दरवाढ करून सर्वसामान्यांचं जगणं बेहाल करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तीव्र निदर्शन करत चुलीवर स्वयंपाक करून प्रतिकात्मक स्वरूपात निषेध आंदोलन करण्यात आलं. 2014 साली काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात महागडे सिलेंडर सरकारद्वारे तब्बल 827 रुपये सबसिडी देऊन सर्वसामान्यांना केवळ 410 रुपयांमध्ये सिलेंडर उपलब्ध करून देत होते. परंतु आजच्या घडीला सबसिडीची रक्कम शून्यावर आणून तेच सिलेंडर 1130 रुपयाला देत आहेत. हेच का अच्छे दिन असा सवाल उपस्थित करून मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना मिळणारे स्वस्त सिलेंडर नामशेष झाल्याचं प्रतीक म्हणून स्वस्त सिलेंडरला हार चढवून कथित अच्छे दिनाला श्रद्धांजली देण्यात आली आहे. तसेच या मोदी सरकारच्या अच्छे दिनाची प्रतिकात्मक तिरडी बांधून काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या कथित अच्छे दिनाचा निषेध करण्यात आलाय. गॅस सिलेंडरवरची संपूर्ण सबसिडी संपवून सर्वसामान्य नागरिक गृहिणी यांना महागडे सिलेंडर घेण्यास बाध्य करण्यात येत असून नागरिकांच्या सहनशक्तीचा जणू अंतच पाहताय. या अन्यायकारक वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या दरांचा अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसतर्फे प्रचंड आक्रमकतेने तीव्र निषेध करण्यात आलाय. आजच्या कालपासूनच 50 रुपये आणि गॅस वाढलेला आहे आणि 350 रुपये आणि कमर्शियल गॅस वाढलेला आहे. यांना काय सांगायचं, काय काय करता काय आहे, या भाववाढीसाठी कोण जबाबदार आहे, यांच्यावर कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि आमच्या सर्व महिलांवर जो बोजा आलेला आहे, खास करून सर्वसामान्य महिलांवर जो बोजा आलेला आहे, ते कसं काय करणार आहे, यासाठी मला असं वाटतं की आम्ही आज आंदोलन केलं आहे. आणि हे भाव कमी झालेच पाहिजे, 50 रुपये वाढण्याच्या मागचे कारण आम्हाला दिलेच पाहिजे असं आम्ही आज या सरकारला सांगू इच्छितो. सर्वसाधारण मोठ्या नोकरदार वर्गांना तरी हा 50 रुपये झेपे, पण माझी सर्वसाधारण जी गृहिणी आहे तिला हा 50 रुपये नाही, 10 रुपये हा बजेटचा महिन्याचा जो खर्च असतो तिला चालवायचा असतो कसा तिला. आणि तो जर खर्च वाढला तर तिचं पूर्ण बजेट महिन्याचं ढासळून जाते. तर ती मला एकच प्रश्न विचारायचा मोदी सरकारला, जर गॅस हा महाग केला आहे, गॅस महाग केला आहे, पण अन्न जे स्वस्त करून मग ते शिजवायचं कशावर. शहरासारख्या ठिकाणी इंधन मिळत नाही, चूल मिळत नाही, आणि सर्वसाधारण स्त्री आजकाल सिलेंडरवर आलेल्या आहेत, तर त्या आत्ता त्या ह्याच्यावर येईल का, लाकडावर येईल का, हा प्रश्न माझा त्यांना आहे.